येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे श्रीरामांच्या मंदिरासमोर विणेकरी एकनाथ रेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील भाविकांनी रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या बॅनरचं अनावरण केलंय. यानंतर ब्राह्मण गुरु मिलिंद सबनीस व अंजली सबनीस यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या बॅनरचं पूजन झालं. पुष्पहार अर्पण करून यावेळी मानवंदना करत भाविकांनी श्रीफळ फोडलं. संपूर्ण देशभरात 22 जानेवारी हा दिवस आनंदाचा साजरा होणार असल्यामुळे येथील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन सियावर रामचंद्र की जयच्या घोषणा देऊन आनंद उत्सव व्यक्त केलाय. अयोध्येतील श्रीरामांच्या भव्य मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या अनुषंगाने भव्य दिव्य आणि नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. यासाठी पिंपळगाव लेप येथील भाविक 22 जानेवारी रोजी श्रीरामांच्या प्रतिमेची गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भजणी गाऊन मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच गावातील प्रत्येक भाविकाच्या घरावर गुढी उभारण्यात येणार आहे. श्रीरामांच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करून विधिवतपणे पूजा आरती भजन पूजा करून श्रीरामांचा जन्मोत्सव महाराज मंडळीच्या हरिकीर्तनाने होणार असल्याचंही भाविकांनी सांगितलंय. अयोध्या अशा पावन नगरीमध्ये जिथे प्रभू श्री रामचंद्राचा जन्म झाला अशा ठिकाणी येत्या 22 जानेवारी 2024 रोजी जो जगभरामध्ये देशामध्ये नव्हे तर जगभरामध्ये जो असा आनंदोत्सव साजरी केला जाणार आहे, ज्या ठिकाणी राम जन्म झाला त्या ठिकाणी हा जन्मोत्सव असं भव्य दिव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभारून असं प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तो विधी 16 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत चालणार आहे. अशा या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपले नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये पिंपळगाव लेप आमचं असं छोटंसं गाव, या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा भव्य दिव्य असं बॅनर बनवून आम्ही जो उत्सव साजरी केला त्याला येत्या 22 तारखेला संपूर्ण गावातील प्रत्येकाच्या घरी गुढी उभारून आणि मंदिरापुढे दुपारी 12 वाजता रामजन्म करून भजन आजन कीर्तन करून या ठिकाणी तो भव्य दिव्य सोहळा साजरा होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांना अशी विनंती आहे की या ठिकाणी या सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि अथक परिश्रमातून जे राम मंदिर अयोध्येत उभे केले त्याला आपली उपस्थिती या ठिकाणून आहे असं दर्शव अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला.